नमस्कार आदाब, शास्त्रीयकरण, येवकार तुमकां सगळ्यांक. आमचो ह्या नगर गोंयचो हो पहिल्या फेजीचो शेवटचो एपिसोड. पहिल्या फेजीचो म्हळ्यार आनीक दोन आमचे नगरपालिकेचे एपिसोड तुमच्या मुखार येवपाचे आसा. पूण सध्या आमी आसा पणजे हांगासर आनी पणजेची महानगरपालिका कवर करपा खातीर. आमच्या बरोबर आयज आनीक दोन रिपोर्टर, आमचे प्रुडंटाचे चीफ रिपोर्टर लौकीक शिलकार आनी आमचे सिनियर रिपोर्टर महेश गाडी आमच्या बरोबर आसा. आनी आयज सगळे आस्पेक्ट तुमच्या मुखार हाडटले महानगरपालिकेचे. सगळ्यांत पयली लौकीक, हांव तुका विचारपाक सोदतां की टोटल कितले वॉर्ड आसा आनी कितले वोटर्स आसा हांगासर? ओके, सीसीबीचे सचिन पळोवपाक गेले न्हू, सीसीबीचे 30 वार्ड्स टोटल तुका जॉग्रफिकल हें दाखयलें न्हू. हांगासर फुडले जर रायबंद्रा एरिया हेवटेन फुडें जर रायबंद्रा एरिया थंयच्यान जे वार्ड स्टार्ट जाता, थंय आतां 3 वार्ड आहा थोडे पाट्याचे धरून, थंयच्यान जी मुन्सिपाल्टी स्टार्ट जाता, मागीर ती फूल मेर्शे बॉर्डर घेतली तुमी, थंयच्यान तालिगांव फूल अशी हेवटेन दोनापावल पर्यंत इतली मोठी ही नगरपालिका एरिया वायज आनी पॉप्युलेशन वायज. आनी तुमकां मुद्दम इलेक्शनाचे येयले म्हणून सांगता की इलेक्शना खातीर इश्यूज, पणजी सिटी जशी ग्रो जायत गेली, पूण ग्रो जायत गेली, कॅपिटल सिटी आशिल्ल्यान तिका खूब फायदो जालो. इफी येयली, हांगासर सेरेंडिपिटी फेस्टिवल येयलें, ह्यो सगळ्यो गजाली येयल्या कारणान पणजेचें सौंदर्यीकरण बरें जालें, ब्युटिफिकेशन बरें जालें. पूण बेजीक इशू आहा पय न्हू, ते आजुनूय आमी आतां इतली वर्सां पत्रकारिता करता, हांगासर आजुनूय ते गार्बेजचो इशू म्हणा, जाल्यार तो नाला म्हणा, हांगासर कितलेशे आमदार पयले, एक आमदारान कितलीशीं वर्सां काडली, हांगासर तरी आसतना इशू तशेंच आहा. प्रत्येक इलेक्शनाक हे इशू आसता, फक्त ब्युटिफिकेशन पणजेचें बरें जाता. आनी हे मुद्दे सगळे जे आहा पय न्हू, जे पेंडींग उरल्या, ते एवरी इलेक्शनाक आमकां दिसता. एवरी इलेक्शन जे मुन्सिपाल्टीचे आसूं वा ते लोकसभेचे आसूं वा ते असेंब्लीचे आसूं, हेच मुद्दे परत परत मॅनिफेस्टोनी रिफ्लेक्ट जाता, पण ताका सोल्युशन मात मेळना. फक्त ब्युटिफिकेशन पणजे बरें, पणजेन भितर सरले की बरें दिसता, आमी बरें सिटीन आहा अशें दिसता, पण इशूज तेंचे लोकांक जे इशू त्रास करता ते मात तशेंच अजून रडखडत आसा. महेश, तुवें जायत्यो स्टोरीज पणजेच्यो कवर केल्ल्यो आसा, तुजे जायते कॉन्टेक्ट्स आसा हांगासर, आनी तूं गव्हर्मेंट स्टाफ किंवा बाकीचे लोकल जे लोक आसा तांचे कडेन उलयता. मेजर इशूज तांचे ते जे फेस करतात, तुका कितें दिसता? तर पर आमी न्ही सचिन, जाल्यार आमी कितें म्हणटा, जेन्ना पणजी सीसीपी इलेक्शन जाता, आमी आतां हेचे उलयना, विधानसभा इलेक्शन उलयना, पूण सीसीपी इलेक्शन जाता तेन्ना आमी पळयता की पॅनल इक्विटर ए सपोर्ट बॅक पॅनल ते आसता, पार्टीचेच अशें नासना. पूण फाटल्या दिसांनी आमी पळयलां की बाबूश बॅक पॅनल आशिल्ले, आतां जे आसा तेंचेर एक्च्युली पयलींचे पॅनल आशिल्ले, ते बीजेपी आशिल्ले म्हणून. सो ते आतां बीजेपी मागीर कन्वर्ट जावन आतां ते काँग्रेस आशिल्ले, ते आतां बीजेपी जाल्या. आनी बेजिकली लोकांचे इश्यूज आसा, म्हणजे फेस म्हणजे इश्यू सांगता, जो हांव कितलीशी वर्सां जाल्यार कवर करता, म्हणजे आमी विसान पळयला, आमी इवन लौकीक शिलकार आसताले, आमकां स्टोरीज जेन्ना दितात की सांतिनीज नाला म्हणून, आमकां एक्च्युली सांतिनीज नाला तो सांतिनीज क्रीक तो. पूण हांव जर फाटल्या 5 स्टोरीज आयज काडून घालीत, सेम प्रॉब्लम आसात, सेम तातूंत कोण तरी लायनी सोडल्या, सेम तो आहा तो. इवन आमी पळयलां की फाटल्या टायमार जेन्ना सीसीपी इलेक्शन जेन्ना आयलें आनी इवन विधानसभेचें इलेक्शन आयलें, तेन्ना बाबूश म्हणसा ते काँग्रेस पॅनलीचेर आशिल्लो, तेन्ना तांच्यांनी प्रॉमीस केलें की आपूण नाला असो करतलो, तो असो ब्युटिफिकेशन करतलो, पूण आयज ते बीजेपीन आसात, एक वेळ तो नाला जालो ना, एक वेळ ते कोविडाचे सांगतले. सेकेंड थींग दुसरें म्हणजे आमी पळयता की आमी स्मार्ट सिटी हे इश्यूज आमी उलयतात, स्मार्ट सिटीचेर तो ताचेर तुमकां लौकीक बरो ब्रीफ करतलो की ताणें तेजो स्मार्ट सिटी इश्यू खुबसो लागून जाला. आणि एक म्हणजे आमी स्कॅम जी म्हणटा ती सीसीपीन खूप झालेली असा, जर कितें झालं सांगले तरी पणजी सिटीन, पणजी सिटीन स्कॅमां जायना अशें कशें कांयच ना. आमी पळयलें की पयलींचे जे आमदार आशिल्ले, इवन मनोहर पर्रीकर, तांचे सुद्दां ती स्कॅमां काडिल्ली तेन्ना ते अपोजिशन आसतना, इवन रुलिंगान आसतना स्कॅमां काडिल्ली, पूण तेच लोक खंय तरी आयज आसा सीसीपी भितर, सीसीपी रूल करतात, पूण स्कॅमांचो कांय जालें ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केट स्कॅम, मार्केट स्कॅमाची थर्ड फेज खंय जाल्या, आयज मेरेन जाली ना. मार्केटाची बिलां खंय पेंडींग तशीच आसात. जो कोण खरो पणजेकार आहा, जेका आमी म्हणटा फॉर एक्झाम्पल जेन्ना पळयता पणजी, पणजी बेजिकली इज नॉट ओनली पणजी पीपल, इट्स अबाउट द पीपल वर कमींग फॉर हियर एम्प्लॉयमेंट. जे गव्हर्मेंट स्टाफ आसतलो, आमच्या सारको लोक आसा जो कामाक येता, खंय तरी लोक टॅक्स भरता पणजी, तो आमी जेन्ना वी पणजेकार म्हणून, पणजेकार म्हणून जो जेन्ना एक पॅनल आसता, पूण ते पणजेकार एक्च्युली आयज जो वोटर आहा तांकां जर तुमी आज आमी जे सकाळचे इंटरव्यू करतात, तांकां आमी म्हणटा कितें चेंजीस जाल्या, तर ते म्हणटा सीसी भितर आतां वोटींग हळू चेंज जावपाक लागला. म्हणजे जो लोक भायलो लोक, म्हणजे जो आमी म्हणटा पणजे भायल्यान लोक हांगा कामाक येवपाक लागला, हांगाच ते खंय तरी सेटल जातात, हांगाच खंय तरी ते वोटींग कार्ड घेतात, आनी मागीर खंय दिसांनी ते पणजी म्हणून जे विसरता, म्हणजे आमी जी राजधानी म्हणून आमी जे शिकताले ती पणजी हळू खंय तरी चेंज जावपाक लागल्या, ताचेर मेन बेजिकली फोकस करपाक जाय. पूण तुवें सांगलें की जे तुमी स्कॅमा बद्दल उलयताले, कितें आशिल्ले तेच आयज परत म्युनिसिपालिटीन आसल्या कारणान, महानगरपालिकेन आसल्या कारणान खुबश्यो गोश्टी आनी लोकांक वायट दिसता, लोक बिट्रे जाल्लेलो फील करता बीन. सचिन, सांगपाचें वायट दिसता म्हणजे एक अशी खबर जी आमी पारंपारीक गाडेवाले आशिल्ले हांगा, तुमी जाणा आसतले, आमी खुबशे इशू केले आसतले, आमचे सिनियर रिपोर्टर जाणा आसले ते बीन जाणा, की जेन्ना आमी गाडेकार तेंचे इश्यूज आसताले की तेंकां सायडीक काडले आनी तेंकां एक पणजे भितर तेंकां गाडे घालपाक दिले, म्हण तशें कांय जालेंच ना. आयज म्हणजे कितलेशेच गाडेकार लास्टाक तेंच्यांनी लोकां कडेन उलोवपाचें बंद केलें. बेजिकली सांगपाचें आमी तेंकां फोन करता, एक स्टोरी करतलो म्हणल्यार ती जायना, कित्याक
होप सोडलो त्यांच्या, ते आज हांगा वतात, डीएमएन वतात, खंय तरी सीसीपीन कंप्लेन मारतात, खंय तरी कोर्टान वतात, खंय तरी पोलिसान कंप्लेन फायल करतात, पूण तोच कोण तरी फाटसून मागीर येतात, तोच खंय तरी नंबर दिता आनी कितें जाता, पूण जाला तो गाडयेकडेन इश्यू जालो. म्हाका कित्याक केन्नाच दिसलो ना की पणजेकार इतले कशे, जे आमी जे पणजेकार म्हणटात प्रवीण पणजेकार, तांच्यांनी पयले आसले ते गाडयेकार, कितले ते पणजेचे लोक आशिल्ले, पणजे भायले न्ही, कोण बेती रावतालो, कोण रायबंदर रावतालो, आनी खंय तरी रावतालो, पूण तेंचे इश्यू आयज मेरेन सॉल्व जाले. इनफॅक्ट पणजे जरी वाडली तरी भायले जे गाडये जे रावपाक लागले, जे कोण सादो गाडयो घेवन वता करूनी धंदो नो डावट, पूण तांचे तांकां बेगीन जाता तितले लायसन्स मेळटा. लायसन्स मेळटा म्हणजे बेजिकली लायसन्स तशी मेळना तांकां, जाता कितें सचिन, आमी जे नोट केला की सिस्टम तेंच्यांनी डॅव्हलप केला थोड्याशा लोकांनी की लायसन्स तुका दिवप ना, कळ्ळें न्ही, तूं फीज पे करिना, पूण तूं कितें करता, तूं थंय गाडो लायता, थंय पार्कींग प्रॉब्लम जाता, पार्कींग प्रॉब्लम जाल्यार आमी नाव बॉम्ब मारता, सो लोक मागीर येतात ताचे कडल्यान कितें तरी घेता. आनी जो कोण खरो पणजेकार, जो खरो धंदो करतालो मार्केटान वचून, ताचे कडेन लोक आसना, ताचे कडल्यान मार्केट तो टॅक्स भरता, पूण जो खरो कोण स्ट्रिटार बसता, स्ट्रिटार कोण बाबडो बस घेता पळय, धंदो करता, ताचे कडेन इजिली मेळटा अवेलेबल, ताचे कडल्यान घेवन वता ते, पूण तांचेर खरें सीसीपीन कारवाय करपाचें, दाखोवपाक करतात ते ना न्ही. इवन आमी पयले आसले फाटल्या दिसांनी सीसीपी नंबर गाडयेक दिताले, धाकटे धाकटे गाडये जे आशिल्ले वेलपूरचे बी, तांचे नंबर सारके ना, पूण ते कोणेक चौकशी केल्या, कोणेच करूंक ना, केली पूण ती सदी पेपरान जा बुकान आसा, पूण जाता तशें जाल्लेले ना. सीसीपी आयज कोण पणजेकार जेन्ना वोटर करतलो हे गोश्टी चिंततलो अशें आमकां लोक विचारता. पणजेन खूब इशू आसा, नाला इशू, पार्किंग इशू, गार्बेज इशू, वॉटर टँकर स्कॅमाचे तांचे इशू, सीसीपीचे जे जशे महेशान सांगले ते जायचे जायते इशूज आसा, ताच्या भायर फुटबॉल ग्राउंड आसा, ताच्या भायर मळा मार्केट आसा, ताच्या भायर पणजेचो मार्केट आसा, हे सगळे इशू कितलेशेच आसा, पूण ताचेर सोल्युशन म्हाका दिसता दर वर्सा दर पांच वर्सांनी म्हाका दिसता इलेक्शना टायमारूच फक्त सोल्युशनां येतली हें आमकां दिश्टी पडटा, पूण कांय ना. पूण आयज ताचे खोलायेन ताचेर विचारपा खातीर आमी लोकां कडेन वतले, आमच्या बरोबर लोक शिलकार आणि महेश घाडी असतले, जे आज ह्या प्रोग्रामात तुमच्या वांगडा फुडले एक वर तुमका फुल माहिती दितले. सो आम्ही पळूया पणजेतल्या लोकांक खातीर किती समस्या असा ती. पणजे जेन्ना तुम्ही वोटींग करतात, तुम्ही बेजीक प्रॉब्लेम किती असता पणजे? पणजेन बेजीक प्रॉब्लेम म्हणजे पावसान सारको प्रॉब्लेम असता हांगा उदकाचो, कळ्ळें न्ही. जेन्ना भरती आसता पळय दर्याक तेन्ना उदक देंवना, हांगा सगळें उदक भरता. सो तेन्ना कितें आमी पयलीं पावसा पयलीं एक रिक्वेस्ट करता तेंकां, किंवां फोन करून सांगता बाबा मातशी आमची ड्रेनेज आसा ती क्लीन कर, कोण कोण कितें कितें उडयतात ते हेजे कान आसता तेजो, ते अडकता आनी थंय मागीर ब्लॉकेज जाता, ते क्लीन करता. आतां इतकी वर्सां जाली ते क्लीन करता, प्रॉब्लेम ना. पूण आमी पर्सनली फोन करतात, हांव आनी हांव ना जाल्यार म्हाजो भाव. आतां सांतिने सायड वयशी जाल्यार ती गाडी चलोवपाची सारकी थंय फुडें माणसुकी ना. आतां आमच्या दारान म्हणटकीर हें मातशें डागडुजी केलें हेंच्यानी, ना म्हणिना, एक पावस जाल्या नंतर एक दिवाळे पर्यंत ते थोडे करता, पूण सांतिने सायडीक बीन सारकी वस जाता, भेणान बीन येता जप करून. आनी इतकी वर्सां पयशे जाले एम जी रोडाचेर दामर म्हणटा तो घालूकूच ना तेंच्यांनी. तुमकां पयल्यार सुद्दां कळटले दिल्ली दरबारा कडल्यान तर हांयो येशी पेट्रोल पंप पर्यंत सगळी कितके चोरी आहा ते सगळ्यो कळटल्यो. आतां ह्या वर्षी येता तशें, पूण तांकां कशें कितें हें जायना तें कळना. पूण जें कितें ताका मेन म्हणजे पार्किंग रिजन आहा ताका, कितें आतां आमचेच तर गाडयो पयशे, आमी तर गाडी आतां काडली खंय वचून जाल्यार आमकां रातचे 10 नंतर आमच्या दारान गाडी हाडूंक मेळटा आमकां ती, तेज्या व्यतिरिक्त मागीर कांय ना. आनी पयलीं कितें आशिल्ल्यो बिल्डींगे बीन जाल्ल्यो तेन्ना किंवां घरां आशिल्ले पार्किंग म्हणटा ते दारान उबी गाडी तुजी. आतां कितें जालें, नेवी बिल्डींग बांदली जाल्यार तुका अंडरग्रावंड पार्किंग आसता, कळ्ळें न्ही. सो ते कितें करतात, आतां हांगासले खंय घरा जागो घेवन घरां बांदतात आनी थंय सुशेगाद आपले वेवस्था करता. पूण तितून कितें आतां हे पळय कितें फ्लॅट्स बीन आसता ते भाड्याक दिता, तेज्या कारणामुळे ते भायले लोक हांगा चड जाले. आणि जो पणजेचो जो पयलीं हांगा रावपी आशिल्लो तो एक आयदर तो पणजे रावताना तालिगांव वचून सायडीक रावता की सामकोच भायर वचूंक सोदता परवरी रावंक सोदता. ना, बेजिकली पळय पणजेन रावल्लो तो शक्यतो तरी ल्हान आसूं घर कितें आसूं तो पणजे भायर वचूंक सोदिना, कित्याक ताका सगळें नियर बाय आसता.
आता थोड्यांक कितें आसा हांगा घरा बांदूंक मेळना म्हणून एक आपलें घर आसचें म्हणून ते एक जागो सो घेता नियर बाय खंय आनी मागीर घर बांदता. आतां तुमी बिजनस करताले आनी आतां बिजनस करता, सो बेजिकली तुमकां कितें अडी अडचणी येतात, कितें बेजीक प्रॉब्लम जातात? ना बेजीक म्हणजे कांय ना, म्हाका बिजनसाक प्रॉब्लम ना, फक्त कितें आसा तो टॅक्स म्हण हेज्या प्रमाणे ते वाडयत आसता, तो एक तो खूब पटीन वाडला, त्या बद्दल हें ना. कित्याक आतां आनी फाटले 10-12 वर्सां पयशे जाल्यार जवळपास 2-2.5 पटीन टॅक्स वाडला. जेन्ना आतां तुमी जे वोटिंगाक वतले CCP वोटींग, तुमच्या घरांत कितली वोट्स आसली, कितें आसा ते आसात, पूण तुमी कितें मनान असे धरून वतले? कित्याक आतां कोविडूय पयलो आसतलो, सद्या तरी धंदो तो नात असो, कितें अपेक्षा आसतली CCP कडल्यान स्पेशली बिजनसा खातीर? कोवीड आयलो हे प्राकृतीक, हे तेका वी हॅव टू फेस कितेंय जावं. सो CCP कडल्यान म्हणजे कितें, फक्त हे रस्ते पळय आहा, स्ट्रीट लायटी म्हणटा ते आहा, कितें आनी स्मार्ट सिटी जावची आहा म्हणटा ते खरें, पण झाली ना स्मार्ट सिटी कितलीशी वर्सां पयली, अजून स्मार्ट सिटी अशी झाली ना. ना स्मार्ट सिटी झाली ना म्हणजे ॲक्च्युली त्यांच्यानी हे केल्ले पण जाऊ ना न्ही ती, असं तशी पणजी असा स्मार्ट सिटी तशी आहा, पण असा तशी आहा. फक्त कितें आता तू म्हणशीत जाल्यार आता ते फाटले 7-8 वर्सां पयशे जाल्यार अंडरग्राउंड एक लायटींग तेंचे बरें जालां, इट इज गूड. पण जे म्हणटा ते अंडरग्राउंड लायट म्हणटा ती गेली जाल्यार जस्ट 5 मिनटां भितर परत रिटर्न येता. तीच वर्सांनी पणजेन आसा, तुमच्या हांगात बालपण जाला म्हणटात तुम्ही, तुमकां कितें फरक दिसता पयलींची पणजे सिटी आतांची पणजे सिटी भितर? कालांतरा प्रमाणे बदल हो जाल्लोच आसा आनी तो जाताच, आनी तो जावपूय आवश्यक आसा. पूण तातूंत काही सुसूत्रता आसूंक जाय, काही प्लॅनिंग आसूंक जाय, जावं जाय त्या प्रमाणे जायना, पण काहीच कालांतरान फुडें जातलें ही आमी अपेक्षा धरता. प्लॅनिंग म्हणटा तें कितें दिसता तुमकां, कितें जावपाक जाय अशें? प्लॅनिंग म्हणजे कितें आसा, आज जें जेन्ना पयली मुन्सिपाल्टी आशिल्ली, नंतर ती CCP जाली, CCP जाल्या नंतर अशोक नायक चॅरपर्सन जाले, तांणी मातशें बरें वेवस्थीत कंट्रोल केलें आनी आज त्याच धर्तीर आमचे आजचे महापौर उदय मडकयकर हांणी त्याच धर्तीचेर आज हें केल्लें आसा. डॅवलॉपमेंटाची पद्दत सुरवात केल्ली आसा, वेवस्थापन मातशें तांचे वेवस्थीत योग्य तरेन जाता अशें आमकां दिसता. पण काही तरेन लोकांनी एक स्वच्छता बाळगूंक जाय, लोकांनी आपलें कर्तव्य कितें आसा तें समजूंक जाय नागरिकांनी. कित्याक आमी भुरगेपणान सावन ही पणजे पळयत आयिल्ले आसा, पयलीं जी पणजेन जशें आशिल्लें तशें आज लोकवस्ती वाडिल्ली आसा त्या प्रमाणे पयलीं सारकी ना. तें लोकांचेंय कर्तव्य जाता, सगळें CCPच करतली, सरकारूच करतलो ह्या उद्देशान आमी रावं उपकारना. लोकांनी आपआपलें कर्तव्य समजून शहराची जशी स्वच्छता राखूं शकता तशी राखूंक जाय. गार्बेज इशू कितें म्हणटा दिसता तुमकां पणजेच्या बाबतींत, गार्बेज इशू जो? गार्बेज इशू म्हणटा ते वेवस्थीत टायम टू टायम उखलता. सद्या तरी गार्बेज इशू असो ह्या वर्साक असो व्हडलो कांय जावना, टायम टू टायम उखलता ओलो कचरो सुको कचरो, लोकूय त्या प्रमाणे तांकां प्रतिसाद दिता. सो ह्या फावट तुमची कितें अपेक्षा आसा? ह्या फुडें अपेक्षा म्हणजे कितें, इतली वर्सां आमी वोटींग करता, 15 वर्सां एकूच हेंच आसा, कितें जालां? प्रोग्रेस कांयच जालो ना, प्रत्येक कँडिडेट जावन तांचोच प्रोसेस जाल्लो. मळ्या सारक्या ठिकाणी अजूनय फ्लोटींग येता, पणजे सारक्या सिटी शहरान केपळी आसा त्या थंय तुका सगळे फ्लोटींग आसता. हां दुसरें म्हणटा मुन्सिपाल्टी, मुन्सिपाल्टीन कसलीच कामां केल्लीं ना. रस्ते पळयात तुमी, हावस टॅक्स भरमसाट वाडयल्लो आसा, हां 500 पटीन हावस टॅक्स वाडयल्लो आसा. सेकेंड थींग, रस्ते खणोन दवरता, रस्त्याचे परत कांयच ना. हां इतली वर्सां आतां 14 कोटी तेंची रिकवरी उरल्या मुन्सिपाल्टी, ती तांच्यांनी करूंक ना, आनी तो सगळो टॅक्स पणजेर पणजे लोकांक हे करचे. पार्कींग वेवस्था सारकी ना हेंची, पार्कींग वेवस्था सारकी ना म्हणजे कितें, पार्कींग पणजेकारांकूच तेंच्यांनी पे पार्कींग करून दवरल्या. आतां भायल्या टुरिस्टांक करता तुमी, दॅट इज ओके, टुरिस्ट भायले येता तेंकां कसली सोय ना हांगा पणजेन. सो कितें हें चल्लां, कितें हें होच म्हाजो प्रश्न मुन्सिपाल्टीचे प्रत्येक हे करा. CCPन टुरिजम जर आमी जर उलयता तेन्ना CCPन कसिनो आसा, तेन्ना तुमकां कितें कसिनो खरो प्रॉब्लम करता की हॅल्प करता? कसिनो हो प्रॉब्लम करता, कित्याक पार्कींग वेवस्थाच जेन्ना हेंची सारकी ना, तेन्ना सगळे हेंचे एट्रॅक्शन टुरिस्टांक हाडपाचे, पण तेंची सोयी तुमी करून दियात न्ही. म्हाजें म्हणणें तें ना, पण सोयी करून दियात, त्या प्रमाणे तुमी एक्शन घेयात न्ही. इतली वर्सां जाली तुमकां, आतां गव्हर्मेंट तुमचे सगळे तुमचे, तुमी त्या पसून एक्शन घेयात न्ही, होच म्हाजो प्रश्न. ओके, जेन्ना फीज म्हणटा, फीज कलेक्शन सारकें जायना CCPच्या, कित्याक खातीर जायना? हय म्हणटा तांचे तांचेच लोक बशिल्ले न्ही, तेंचेच लोक बशिल्ले म्हणटा, तेंच्या कडल्यान रिकवर घेयना असो अर्थ जालो न्ही.
पणजेकार म्हणून सांगपा म्हाका दिसता की हांगा खूब थोडे चेंजीस जावपाक जाय. आतां मॉन्युमेंट्स बी आसा पळय, आतां तेंचे मातशें आनी तेजे म्हणजे कितें मॉन्युमेंट्स बांदले म्हणून घालया, तेका फक्त ते क्लिननेस ते फाटल्यान पळोवपाक जाय तेजे, आनी पळोवपाक गेल्यार खूब कितें चेंजीस करपाक जाय अशें आमकां कॉन्सेप्ट आमकां अपेक्षा आसा. मॉन्युमेंट्स जेन्ना तुमी मेंटेनन्स म्हणटा पळय, सीसीपीन कितें करप अशें दिसता बेजिकली? हय, बेजिकली नॉर्मल सद्या आतां सीसीपी पळयताच काम नॉर्मल घेता तेंचे, म्हाका दिसता आनी तेंच्यांनी क्लिननेस वाडोवपाक जाय, स्पेशली आतां मॉन्युमेंट्साच्या सायडीक खूब कचरो बी आसता बी असो, थंय जावपाक येना. सो ते थंय खंय तरी येता अशें, आनी लोकूय थोडे कितें थोडे नांवां बिवां कितें घालता मॉन्युमेंट्साचेर बीन म्हणजे हळशीक बीन करता बीन, ते थंय जावपाक येना. खूब आतां पयलींची थोडी घरां बी आहा ते मोडटा, थंय न्यू बिल्डींग्स जाता, आतां न्यू कॉम्प्लेक्स येत आसता, सो सद्या डेवलॉपमेंट तो जाता. आनी स्पेशली कितें ट्रॅफिकूच इतलें वाडटा पणजेर, म्हणजे जितलो ओवर बर्डन येता पणजे शहराचेर म्हणपाक शकता तुमी तसो, तो मातसो खंय तरी कंट्रोलान आसपाक जाय. आतां आर्टिस्ट म्हणून हे पॉयंटान विचारिना, पूण एज अ सीसीपी वोटर तुमी कितलीं वर्सां जाली वोट्स करतात, तेन्ना एफर्ट तुमी आतां इलेक्शनाक वता सीसीपी, तेन्ना तुमी कितें बेजीक मुद्दे आसले तुमचे? सो म्हाजे तरी बेजीक मुद्दे आसताले म्हणजे क्लिनिनेस, म्हणजे कचरो बी आहा पळयता तो, अजूनय थंय खूब कडेन म्हणजे कचरो पणजे शहरान म्हणजे खूब वाडे कचरो आसता. सीसीपी काम करता बरें ना अशें न्हू, पूण म्हाका दिसता आनी काम जावपाक जाय बरें सीसीपी कडून. हे वाटे वाटे खूब कचरो आसता, थोडे थोडे कडेन झाडू मारिना तशें आसता बी अशें, आनी अशें म्हणजे लीप खूब लीप जावपाक जाय अशें. फॉन्टेनस म्हणून फेस्टिवल आर्ट जातलो, थंय मातशें तरी लोकांनी कॉन्ट्रिब्युशन जाली थंय ती, पूण त्या खातीर तो बंद पडलो. इवन हांवें सुद्दां ताका 2 वर्सां कडेन भाग घेतलो एज अ पार्टिसिपंट म्हणून आशिल्लो सुद्दां, पूण म्हाका दिसता की हय अशें सीसीपीनूय करपाकूय जाय. इवन इवन ऑफ आर्ट एंड कल्चर सीसीपी मेळोन सुद्दां म्हणजे एक आनी कितें कॅपिटल सिटी जाता, सो इजिली जावंक शकता, इजिली जावपाक शकता. आनी तितून कितें जातलें, गोंयकार आर्टिस्टां आनी गोंय जे कलाकार आसा, हांव फक्त पेंटिंगेचे उलयना, फोटोग्राफीचे उलयना, बाकीचे आर्ट्स आसा पळय, हे विज्युअल आर्ट्स जाले, पर्फॉमींग आर्ट्स, ते सुद्दां घालून एक बरो हे करपाक गावता असो प्रोग्राम्स करपाक. पयलीं आमी पळयताले की सीसीपी पयलींच्या काळान एक सीसीपी एक एवरी सॅटर्डे कितें तरी पार्किंग पार्क हातून एक फेस्टिवल करताली, मागीर म्हाका तरी उडो आसा तेन्ना, तो आतां दिसना न्ही, म्हणजे हालीं एक ओके फायन कोवीड, पूण हाच्या फुडें ते तसले स्टार्ट करपाचे स्पेशली सिनियर सिटिजन खातीर. म्हाका एक्चुली केल्यार बरें की आतां सिनियर सिटिजन तेंचे मायंड येता की आसता कधी कंजक्शन आसता, सो तेंकां मातशें मायंड बीन तरी फ्री जावंक शकता एक्टिविटी हे बीन करून, म्हणजे केल्यार एक बरी एक्टिविटी आसपाक जाय. ओके, पण जे सिटी फक्त सिटी न्हू, जर तिका स्मार्ट सिटी आमी म्हणटा, केंद्र सरकारान जी स्कीम काढली स्मार्ट सिटी आनी वेगळ्यावेगळ्या राज्यातले स्मार्ट सिटी म्हणून तितून इन्क्लूड केलें, तितूंतल्यान फंडींग करून कामां करून घेतली, तशीच गोंयची एकमेव सिटी तितून इन्क्लूड जाली ती पणजे सिटी. आनी तितून स्मार्ट सिटीच्या अंडर आनी मागीर अमृत मिशनाच्या अंडर खुबशीं कामां गोंय सरकारान घेतली, तितून 50-50% फंडींग आसता केंद्राचें आनी राज्य सरकाराचें. आमी आतां हांगासर उबे आहा पोर्तुगीज कॉन्सुलेटी कडेन, तुमी स्टेप्स पळोवपाक शकता, ही ह्यो स्टेप्स सुद्दां हांगासरल्यान ह्यो वयर पर्यंत स्टेप्स सुद्दां आहा त्यो अंडर अमृत मिशन गोंय सरकारान बांदला, तेजे सुमार 1,36,00,000 रुपया सुमार ह्या स्टेप्सांचेर मोडल्या. इतल्यारूच ना, जर स्मार्ट सिटी अंडर सुमार 390 कोटी सुमार रुपयांची कामां अप्रूव जाल्या, आनी आतां पर्यंत सुमार 120 कोटीची कामां जाल्या बी, तेजे अमृत मिशनाचेर सुमार 30 कोटी मायची मायज पयशांची कामां अप्रूव जाल्या, 10 कोटीची सुमार कामां जाल्या बी. ह्या आमच्या आयच्या प्रोग्रामांत आमी हिवूं कामां पणजे सिटी कितली फायद्याची ठरली, कितली ती उपयोगाक येयली ना, ह्यो गजाली आमी पळयतले. कंस्ट्रक्शन ऑफ फुटबॉल स्टेडियम कम परेड ग्राउंड एट कांपाल पणजी, फाउंडेशन स्टोन लेड ऑन 1 मे 2016 एट द हँड्स ऑफ मनोहर पर्रीकर एंड देन चीफ मिनिस्टर लक्ष्मीकांत पार्सेकर. आनी आमी आतां तेच ग्रावंडाचेर आहा, तुमी अशें ह्या पळोवपाक शकता, होच तो परेड ग्रावंड म्हणटा हांगासर. आनी हांगासरूच जी सुडाच्या अंडर एक बरो फुटबॉल ग्रावंड वीथ बरें सिटींग अरेंजमेंट, बरें पार्कींग घालपाचें गोंय सरकारान चिंतलेलें. बट आतां आयची तुमी 2016 फावंडेशन स्टोन हो आयज 5 वर्सां जाता ह्या मेन, ताका 5 वर्सां कंप्लीट जातली. आनी तुमी ग्रावंडाची परिस्थिती पळोवपाक शकता, हांगासर पयलीं गार्बेजीचो लिगसी वेस्ट म्हणटा ताका आमी, जो ढिगारो आसलो. आनी हांगासर परेड ग्रावंड हो फक्त फ्लॅग होस्टिंगा पुरतो हांगासर वापरताले. वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनान कॉन्ट्रेक्टर निवडून हांगासरली लिगसी वेस्ट आसली ती सगळी क्लियर करून, रेमिडिएशन करून ती क्लियर केली. म्हणजे आतां दुसरो प्रकारचो कचरो हांगासर, ह्यो गाडयो ज्यो आसा गव्हर्मेंटाच्यो वा प्रायवेट ज्यो पूल केल्ल्यो गाडयो आहा रस्त्यार पडून आसता त्यो हांगासर हाडून डंप केल्या. पण हांगासर फुटबॉल ग्रावंडाचें कसलेंच काम दिसना, 5 वर्सां फावंडेशन स्टोन घालून जालें, हांगासर एक फातर लायल्लो तुमकां दिसना राउंड मारून पळोवपाक शकता. Thank you.
आम्ही आता रायबंद्रा पावल्या. रायबंद्रा पणजे सीसीपीचं एक भाग आणि वार्ड वाईज पोवपाक गेले जाल्यार 3 वार्ड पहिली 2 वार्ड असले ह्या इलेक्शनात रायबंद्रा 3 वार्ड जो 30, 29 आणि 28 आणि 28वा जो वार्ड आहा तो अर्धो हांगा रायबंद्रा आणि अर्धो पणजे पणजेच्या पाट्यार पणजे पाटो हितून. आणि दुसरे जॉग्रफिकल हे पळयत जाल्यार पणजे हांगासरल्यान 2.5 किलोमीटराचेर सुमार हो रोड पळोवपाक शकता तुम्ही. वो कॉजवे जो आहा जो 2.5 किलोमीटर स्ट्रेट कॉजवे हो पोन्नो पूल हो क्रॉस करून येल्या उपरांत तुम्ही रायबंद्रा पावता. रायबंद्रा एकदम मात्सो डिस्कनेक्टेड कहो उरता पणजे पासून मदीं डिस्टन्स आशिल्ल्या कारणान. पण रायबंद्राचे इशू तसे व्हडले ना पण आसा ते खूप वर्सांचे पेंडींग आशिल्ले इशू जे सहज सॉल्व करपाक जाताले सहज ते पयस करपाक जाताले पण तेजेर कोणी गंभीरतायेन लक्षच दिले ना. रायबंद्रा पणजेचो भाग जाल्ल्यान पणजे सीसीपीचो भाग जाल्ल्यान ती स्मार्ट सिटीन येता. पण हांगासर इशूज आहा बारीक बारीक इशूज ते कितली वर्सांच जाली सॉल्व जावना. आमच्या वांगडा आतां सिनियर सिटीजन आई तुमचें नांव कशें? रुक्मिणी हळदणकर. तुमच्या हांगासर रुक्मिणी हळदणकर. ओके हांगा हांगा इलेक्शन आहा. आम्ही इलेक्शनाच्या निमतान सगळ्यो तुमकां हांगा सीसीपी सवलती दिता काय किंवा हे सगळे पळोवपाक भोंवता. म्हाका सांगा तुमकां रायबंद्रान किती किती प्रॉब्लेम फेस करचे? आमकां आतां पळय 108 जाय आमकां. कित्याक ना डॉक्टर कोणूच ना हांगा. बस स्टॉप ना डॉक्टर ना कोण ना. बस स्टॉप आमकां जाय. आमकां सेंटरेक जाय. सेंटरेक जाय आमकां. इलेक्शन हय आसलें हांगा आसलें बंद जालें. तुमकां खंय वयचें पडटा? आमकां खंय पणजे बांबोळे आनी खंय आनी कित्याच ना हांगा. लागीं कांयच ना? कांयच ना. तें एक आमकां जाय. आनी बस स्टॉप तुमकां कांयच ना. बस स्टॉपाक खंय वयचें पडटा? पाट्यार भुरग्यांक घेवन मागीर हांगासरल्यान चलत वयचें पडटा. हय चलत वयचें पडटा. आनी तुमकां जर बाजार बी करपाक जाय जाल्यार बाजाराक तर पाट्यार मार्केटाक जाय आमकां पाट्यार. तुमचें नांव कशें? अंजली हळदणकर. आमकां मेनली न्हू तुमचे कडल्यान जाय तुमकां हांगासर सीसीपी कडल्यान खंयच्यो खंयच्यो सवलती मेळपाक जाय त्यो मेळना आनी स्पेशली जशें जाणट्यांक मेळून युथांक कितें त्रास जाता हांगासर? आमकां त्रास जाता म्हणटा ते पयली मेन म्हटल्यार बस स्टँड ना, बस स्टॉप ना आमकां. तें जालें प्लस हेल्थ ना आमकां. एमर्जंसी जर केस आजची आसली एम्बुलंस ना मेन म्हटल्यार. आनी मार्केटूय ना सारकें. आनी जें कितें आमकां जाय पळय न्हू तें अशें जाय जाल्यार रोखडेंच कितें मेळना. कसलीच फेसिलिटी अशी ना. भुरग्यांक एक ग्रावंड एक जाय. ओके आनी ह्यो तुमी तुमचे आतां सीसीपी आहा पळय न्हू वा गोवर्मेंटा कडेन तुमी पयलीं मागलेल्यो गजाली खंय दिता बी म्हणून सांगलेले आनी उरले. हय हेज्या पयलीं आमकां सांगलेलें पूण तें आमकां अजून कांय सांगलेलें म्हणल्यार अजून कांय करूं ना. तूं हांगा रस्त्यार बसल्या तुका हांगासर रायबंद्रा मार्केट ना? ना खंय मार्केट आहा. केन्ना बांदकूच ना मार्केट? मार्केट बांदला थंय बांदला. थंय असो हिंगा थंय जाय घेतले आमकां लोक खंय येना. हय येता. पण मार्केट म्हणजे मार्केट बांधला काय? बांधला. ते म्हणजे बायदी केलेले ते आहा थंयसर. म्हणजे कोण वचना? कोण वचना. तुम्ही हांगा रस्त्यारूच बसता? हय आमकां अशी वर्सां जाली रस्त्यार आहा. ओके आनी इतली वर्सां तुमी रस्त्यारूच मार रस्त्यारूच आहा मोत्ता हिंगा. आनी कितें करता? सीसीपीन तुमकां कांयच दिलें ना फेसिलिटी? हय आमकां दिला. पळयलो तुमी ते पावलो दिवन येता आमी हिंगास. आनी तुमचो आमदार बी तुमकां पळोवपाक येना तर कोण पळयता हिंगासर? कोण पळयता रे? आ कोण पळयता? आम्ही सध्या मळ्यान आसा आणि पणजेन महानगरपालिकेबद्दल आम्ही जेव्हा उलयता त्यांना खूपशे एरियाज असा हंगासर आणि गोयची राजधानी असल्या कारणान चढशे लोक हंगासर कामाकूय येतात आणि बारीक बारीक बिझनेसूय हंगासर तसे खूप असा. आम्ही एक मळ्यान हंगासर असा आणि काय हंगासर आमचे मानेस्त असा त्यांची रिक्षा असा ते रिक्षा चलयतात. बाई तुमचं नाव? वसंत नाईक. तुम्ही रावता पणजे? हय पणजे. म्हाका सांगा आता सीसीपी इलेक्शन जावपाचे असा किती दिसता तुमका? किती गोष्टी तुमका झाल्यो जाय आशिल्ल्यो ज्यो जाऊ ना किंवा तुमका किती झाले जाय असे दिसता तुमच्या खातीर किंवा पणजेचे लोक असा त्यांना फायदेशीर ठरपा खातीर किंवा बिझनेस करता त्यांना फायदेशीर ठरपा खातीर? बिझनेस म्हणजे मेन म्हणजे आमकां एक क्लिअरन्स चढ जाय. खंय कचरो हे ते सगळे राशी उडयता म्हणजे इथून सगळ्यांचे हे ना म्हणजे आमचे बी असता म्हणजे मेळत थंय उडयता कचरो काढून उडयता कचरो एक एकदा कितले दिसूच उरता उरता म्हणजे फुबल दिसतो म्हणजे सगळ्यांक गण रस्त्यार सगळे हे उरता ते खंयचे म्हणजे हे करून रोखडोच काडचो आयचो आयज काडूंक जायो फाल्यांचो फाल्यां म्हणजे असो नाल्यार चाचारी दवरता म्हणजे सगळी घाण मारता मागीर सगळ्यां लोकांकूय त्रास
कोण येता वयता तेंका रस्त्या वयल्यान त्रास, ताका लागून कित्याक डेली तो अशें साफ करीत म्हणजे सगळी क्लियर उरली, म्हणजे सगळी क्लियरन्स उरली तुका आनी निवळ जाता. पणजे ही कॅपिटल सिटी असल्या कारणान ती क्लियर असं भरपूर गरजेची आहे. हय, हे तुका सारखे गरजेचे. लोक येतात, लोक येतात, खंयचो खंयचो लोक येतात, आणि हे आता टुरिस्ट बीन पळय येतात, मुद्दम पळयतात हे किती अशी राशी बीन तर असत, मुद्दम आमचे फोटो काढटात आणि मरतात. खूप कडेन अशें जाता, म्हणजे कचरो असत आमचो, कचऱ्याचो फोटो काढटात आणि मरतात ते. अशें आमी खूब पळयलां हें करून ट्युरिस्ट कचऱ्याचो फोटो काढून. हय, म्हणजे ते फुडें मागीर म्हणजे गोंयान आमी म्हणजे आमच्या गोंयान म्हणजे अशें बरें आहा तशें बरें आहा म्हणटा, गोंयान बरें आहा जाल्यार हे पळय हे गोंयची घाण म्हणटा ते दाखयता. म्हाका दिसता खूब सिरियस पॉयंट आसा, इतलो सादो पॉयंट ना हो. तुमी रिक्षा चलयता, तुमचो बिजनसा बाबतीत म्हाका सांगा ती, कारण लोक येतात आसा तुमचे कडेन तसो बिजनस, काय तुमकां स्पेशल कितें डिमांड आसा? ना, आमचें अशें स्पेशल आतां आमकां हें कांयच ना. सद्या आमचो हो कितें आहा म्हणजे सद्या आमचे सामके डावन पडलेले आहा, कांय डावन म्हणल्यार सारकेच आमी डावन आहा. एक येयले जाल्यार एक दिसाक दोन नंबर लागले जाल्यार लागले, दोन तीन लागले जाल्यार लागले, इतले तशें. हय, इतले सारके 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 डावन पडलेले आमी सद्या. सो तुमकां कितें दिसता कितें करपाक जाय? कारण कशें आसा, हे आमच्या गोंयान रिक्षा जे बिजनस आसा तो खूब पयलीं पासून आसा. तुमच्या खातीर आनीक कितें करूं येता सरकारान किंवा म्युनिसिपालिटीन? आमी हें कितें केलें म्हणजे आमी गव्हर्मेंटा कडेन मागलें, आमकां कितें तरी हेल्प करची अशी बीन म्हणून आमी मागलें ना, पूण आमकां गव्हर्मेंटान कांय हें करूं ना हेजेर. आमचें ना, आमकां कांय दिवंक ना गव्हर्मेंटान, कांय दिवंक ना अशें हें करूं ना. मागलेलें आमकां कितें तरी हेल्प करचें म्हणून. म्हणजे आमी आतां पळय टॅक्स भरता, इन्शुरंस भरता, इन्शुरंस एक गाडयेक आमकां 9,000-10,000 इन्शुरंस एक गाडयेक, म्हणजे आमकां 5 पयशांचो फायदो ना. आमी सध्या मळ्यान आसा आनी म्हाज्या फाटल्यान जी बिल्डींग तुमकां दिश्टी पडटा ती NGPDA, नॉर्थ गोवा प्लॅनिंग अँड डॅवलपमेंट ऑथॉरिटी. ही बिल्डींग पळयल्यार तुमकां अशें दिसतलें की खंयचे तरी केन्ना कितले आदली ही बिल्डींग सारखी पयलीची, आनी आतां ताका चेंज जावपाची गरज. आनी खुद्द NGPDAची बिल्डींग, प्लॅनिंग अँड डॅवलपमेंट ऑथॉरिटीची ही बिल्डींग, आनी खुबश्यो गोश्टी अश्यो आयकपाक येता की ही बिल्डींग खूब सारखी आतां भितरल्यान कळमेला अशें आयकपाक येता. खुबशे लोकूय उलयताना, खुबशे लोकां कडल्यान म्हायती घेताना आमकां कळ्ळें. सांगपाचें इतलेंच की जेन्ना प्लॅनिंग अँड डॅवलपमेंटाची बिल्डींग इतली खराब आसा जाल्यार आमी फुडलें प्लॅनिंग कशें करपाक शकतले? स्वताची बिल्डींग पयली सारकी करप भरपूर गरजेचें आसा. सो हांव बिल्डींगेच्या ऑपोजीट वता. ऑपोजीट आमकां दिश्टी पडटा तो एक मार्केट. आतां मळ्याचो मार्केट हो कितलीशींच वर्सां तुमी आयकलां आसतलें, प्रुडंटाचेर सुद्दां आमी जायते रिपोर्ट्स केले, आनी हो मार्केट म्हाज्या फाटल्यान दिश्टी पडटा तो 10 वर्सां मायज जालो हो मार्केट असोच बांदून उरलो आसा गव्हर्मेंटाचो, म्हणजे पब्लिकांचो हो पयसो. आनी ह्या पयशान कितें जाता तें तुमी तुमकां स्वताक पळयल्यार कळटलें. कितलो वायट परिस्थितीन आसा हो मार्केट सद्या दिश्टी पडटा तुमकां, आनी 10 वर्सां मायज ताज्या नंतर ताजेर आतां कोर्टान केस जाली, ताज्या नंतर तो स्ट्रक्चर सारको ना. पूण हाजो फायदो म्हाका दिसता ओवरऑल पणजेक जावपाक शकता, कारण पणजेन जें मार्केट आसा तें हांगासर शिफ्ट जावपाक शकता, बऱ्या तरेचे वेंडर्स हांगासर शिफ्ट जावपाक शकता. आनी ताजो एक बरो फायदो कितें आसा, हांगासून जर भायर जर पळयत जाल्यार तुमी डायरेक्ट लिंक रोड आसा जो बस स्टँडाक कनेक्ट जाता. जर कोणी शॉपिंग करपाक येयलो जाल्यार तो डायरेक्ट बस स्टँडा वयल्यान हांगासर येवपाक शकता, हांगासर जाय जाल्यार कितें जाय तें घेवपाक शकता, आनी मळ्याच्या लोकांकूय बरे तरेचो फायदो जावपाक शकतलो. सो हाजेर म्हाका दिसना कित्याक आजून पर्यंत काम जायना तें, ना की फक्त रिलेक्शना टायमार जेन्ना मॅनिफेस्टो येता तातूंत फक्त दिश्टी पडटा आमकां की मळ्यांतलो मार्केट ओपन जातलो अमके तारखेक अमके दिसांनी अमके, हें सगळें दिश्टी पडटा आमकां, पूण ताजेर उपाय म्हणटा तो कांय जायना. सो हाजेर उपाय करप भरपूर गरजेचो आसा. आमी सध्या पणजेचे जे फीश मार्केट आसा तातूंत आयिल्ले, आमी जे आमचे ट्रेडिशनल नुस्तेकार आशिल्ले तांचे कडेन उलयताले, पूण आमकां एक अशे हांगासर व्यक्ती मेळ्ळे जांचे कडेन उलोवन खरेंच बरें दिसता की तांचे विचार आयकून. मॅम, व्हॉट्स युअर नेम? मिसेस गोम्स. मॅम, व्हॉट आर दी प्रॉब्लम यू आर फेसिंग वेन यू आर एंटरिंग इन दीस मार्केट? ऑल द टी वॉटर ऑफ द फीश वॉटर, यू कॅन नॉट एंटर द फीश मार्केट, एवरीथिंग इज डर्टी हियर. How can you expect then people will buy the thing? You have to keep everything clean. Exactly. And this type of problem occurs every day. Every day. And only for the election, they come and say that we will clean it. They will do. They won't do. They will tell the time, they will do, but they never will comply with the things. Exactly. Okay then. अशें प्रॉब्लम म्हाका दिसता फेस करता लोकूय, लोकांकूय त्रास जाता. समजा हांगासर येवपी सगळे पणजेकार आसा, त्या पणजेकारांक तरी त्रास जावपाक जायना, भितर येताना एक बऱ्या तरेचें मार्केट मेळपाक जाय. तुमचें नांव कितें? म्हजें नांव लियांड्रिना फेर्नांडीस.
तुम्ही आता हंगसर इतली वर्सां जाली नुस्तें विकता, एक पारंपारीक हंगसर तुम्ही तुमचे हे आशिल्ले, प्रॉब्लम जाता हंगसर? जाता प्रॉब्लम, आमकां कितें हाली हिंगा मार्केटान आमच्या नोव ना, नोवाक लागून आमकां जाता. नोव आसत तर जाल्यार आमी क्लीन करूंक शकता. आमी पासून उदीक काडलें बालदेन भरलें आमी क्लीन करूंक शकता. नोव ना, नोवाचें प्रॉब्लम आहा एक. आनी तेका जायते पाट आमी म्हणटा आमकां सरान कांय आमकां वायट करूंक ना, बरें केलां सगलें. पूण आमचो मार्केटूय आतां मोडपाचो आहलो, ते सगळे आमकां करून तेणें दिल्या. आमी देड म्हयनो भायर बसलेली तरी आसतना आमी तेंकां सदांच सांगता एकूच आमकां नोव घालून दी म्हणून. नोव ना म्हणून आमकां प्रॉब्लेम जाता. आमकां टॉयलेटान सावन वचून उदक हाडचें पडटा, 5 रुपयांची बालदी भरून नवाची भरून हाडची पडटा आनी आमकां करचें पडटा क्लीन. पूण ते क्लीन कोत्ता ना न्हू कोत्ता, पूण तेंचें तें क्लीन सारकें जायना. खूब खूब लोक खूब म्हणजे खूब लोक पडला. उदकाची समस्या, उदकाचे प्रॉब्लम आहा. कितें आसा तर कितें हळशीक जाता पळय तेन्ना आमकां धुवपाक मेळना हांगा कांय बी. म्हणजे ते कितें आल्यार चालू जाल्यार आमी धुवपाक बरें मेळता आमकां थंय अशें. आनी बाकीचे पार्किंगाचे बाबतींत बी हांगासर तशें कितें आसा तुमकां ना? अशें कांय ना, सगळें सारकें आहा. कांय फक्त आमकां कितें आहा, आमकां बरें हांगा वत नाका तशें बरें हें केलें आहा, सगळें केलेलें आहा. फक्त कितें आहा, हे टायर्स आहा पळय ते टायर्स चेंज करूंक जाय आनी उदकाचे फेणफेट करूंक जाय. हय बाबा, उदकाचे प्रॉब्लम येता. कितें जाय तुमकां एक्चुली? नळ जाय हांगा आनी सारके टायल्स स्लीप जाता. टायल्स सारके घालपाचे आनी ते हे स्लीप जाता न्हू, ते परतून परतून वायपर मारता तेंच्यानी. सगळे साफ करून दिता, सगळे लीप करता, तुमकां गडर करून दिता म्हणून बंद केलेले. मागीर कसे आहा बाजार तशें आसा, कांय करूंक ना. सारके करता म्हणून सांगून बंद केले, तेजून चालू करूंक ना. सारके करूंक ना, तशेंच आहा. सारके उदीक मारिना कांय ना, सगळे लोक पडटा गिरायक. मातशें लिंप जावपाक जाय बाजार, मातशें तेका लागून क्लीन जावपाक जाय. क्लीन जावपाक जाय वय, मातशें एक नळ घायले बरें न्ही आमकां हिंगा धुवपाक लागून. नळाचो इशू आसा वय, उदक मेळना सारकें. उदक मेळता म्हणजे तेंची मुन्सिपालिटी उदक मात मातशें धुयता आनी वयता, म्हणजे आमकां क्लीन करपाक आमी टॉयलेटीचें उदक हाडचें पडटा हिंगा आसा. आतां पर्सनली आनी कितें जाय? वय टॉयलेटीचें हाडचें पडटा इतलेंच. आमकां एक नळ घायलें पुरो एक. हो असा पणजेचो मार्केट. आमी पणजेच्या मार्केटान सध्या पावल्ले आसा आनी जायत्यो गजाली हांगासर सांगपा सारक्यो दिश्टी पडटा म्हाका. आनी सगळ्यांत पयलीं हांव सुरू करता आसतना तुमी जर इन्फ्रास्ट्रक्चर जर पळयत जाल्यार हां जमनीर जर पळयत जाल्यार खुबशे क्लीन दिश्टी पडटा. प्रत्येक जाण आपआपलो कचरो काडटा, प्लस जे सी सी पी वर्कर आसा ते उदक व्हरता आसतले. बट जे फॅन दिश्टी पडटा, ट्यूबलायट दिश्टी पडटा, ताजी हालत ताजी दशा पळोवपा सारकी ना. वायरी जश्यो लोंबता आनी एका टायमार डेंजर जावपाक शकता. विचार करात कितले डेंजर जावपाक शकता ते. एक सुंदर अशें मार्केट कॉम्प्लेक्स आनी म्हाका दिसता गोंयांतले एक बऱ्या पैकी मार्केट कॉम्प्लेक्स आसा जंय एकीकडेन तुमकां सगळ्यो गोश्टी मेळपाक शकता आनी ताच्या सायडीकूच फीश मार्केट आसा. बट जे साधन सुविधा आसात त्यो बऱ्यो मेळटा काय ना हे विचार करपा सारके. बट जायते टॉपीक आसा ह्या मार्केटांतले पळोवंक वचत जाल्यार. मेजर म्हळ्यार आनी एक थर्ड फेज मार्केट जावपाचो आशिल्लो, आनी एक बिल्डींग जावपाची आशिल्ली. ताजे कांय अजून पर्यंत कोण उलयत ना, ताजे कांय गजाली करिना कांय ना. पण सध्या तरी आमी फोकस करता हांगासले इन्फ्रास्ट्रक्चराचेर जो सारकोच म्हाका दिसता की भरपूर वायट कंडिशनान आसा. जे ट्यूबलायट आमी तुमकां दाखोवपाक शकता, जे फॅन्स आनी जे इन्फ्रास्ट्रक्चर आसा ताजेर सध्या लक्ष करप भरपूर गरजेचें आसा. आमी सध्या पणजेच्या एंट्रन्साक आसा आनी माझ्या फाटल्यान तुमकां दिश्टी पडटा हे पे पार्किंग गव्हर्मेंट ऑफ गोवाचे. आनी एक बऱ्यापैकी अशें पे पार्किंग आसा हे. युटिलायज जावपाक जाय आशिल्लें ते अजून पर्यंत युटिलायज जावना. फाटलीं कितलींशींच वर्सां पळयता आनी दर वर्सा आमच्या ऑफिसान सुद्दां गजाली करता की कित्या खातीर जायना काय हे, आनी लोक कित्याक यूज करिना, गव्हर्मेंटाचो यूज करपाक कित्या खातीर दिना काय. पूण आयज जेन्ना हांगासर आयले तेन्ना एक विचित्र गजाल म्हाका कळ्ळी, हेणी ह्या गव्हर्मेंटाचे काम करपाचे पद्दतीचेर कितें म्हणपाचें, हांसपाचें काय कितें करपाचें तेंच कळना. जेन्ना आमी एंटर करपाक पळयताले तेन्ना आमकां आडयले गेले ते गार्डा कडल्यान आनी तांणी एक गोश्ट सांगली की हे फक्त टॅक्सी खातीरूच आसा म्हणून. तुमी टॅक्सी पळोवपाक शकता, फक्त असलो टॅक्सीक एलावड आसा, बाकीच्या जनरल पब्लिकान हे एलावड ना. आनी जर येवपाक जाय जाल्यार तुका परमिशन घेवची पडटा ट्युरिजमाच्या ऑफिसांतल्यान, जे हांगासून बरेंच म्हाका दिसता बरेंच पयस आसा हांगाच्यान. एक 5 मिनटां तरी लागता वचपाक थंयसर. सो ह्यो सगळ्यो राटावळी करच्या पेक्षा आमी लोक हांगा कित्या खातीर पार्क करतले काय हो मोठो प्रश्न आसा. आनी हांगासर जर पळयत जाल्यार पयलेच जे ग्राउंड पार्किंग आसा तेच काय क्लियर जाल्लें दिश्टी पडना. आनी सेकेंड थर्ड आनी फोर्थ तर सोडूनच घालात, हांगासर कांय यूजूच जायना. आमी पार्किंग समस्या म्हणटा जाल्यार ताचें सोल्युशन आमचे कडेन आसा.
म्हज्या फाटल्यान येदे व्हडले सोल्युशन दिश्टी पडटा जाल्यार हाचें रिझन कितें आसा की हांगासर यूज जायना. पणजे महानगरपालिके बद्दल आमी आतां उलयतात आनी जायत्यो समस्या उदळच्यान लोकां कडल्यान आयकता. एक मानेस्त आसा आमच्या बरोबर आनी तांचे कडल्यान जाणून घेवया. बाई तुमचें नांव? म्हजें नांव समीर चारी. तुमी पणजेत रावता? पणजे रावता. तुम्ही इतली वर्षा पळयल्या पणजेची महानगरपालिका आणि त्याचे कामकाज पळयले असा, किरे दिसता तुमका, किरे चेंजेस जावपाक जाय आशिल्ले जे जावना किंवा बरे झाला किंवा आणि तुमका किरे एक्सपेक्ट असा, किरे दिसता? म्हज्या हिशोबान पणजे सध्या जी आसा न्ही महानगरपालिका, खास करून ती रॉंग मनशाच्या हातान आसा, ती बरे मनशाच्या हातान वचपाक जाय आणि हे बरे मनशाच्या हातान दिवपाचे हे आमच्या पणजेकरांच्या हातान आसा. डेव्हलपमेंटा बाबतीन तुमकां किरें दिसता जाला किंवा किरें चुकीचें दिसता तुमकां हांगासर, किरें जावपाक जाय? प्रामुख्यान तुमी उलयतले जाल्यार प्रामुख्यान पळयतल्यार सगळ्यांत पयलीं पळयात तुमी पणजेचे रस्ते, जे उदरगत जे म्हणटा तांच्यांनी पळोवचें की पणजेन 100 मिटर सोडून दिया एक 20 मिटर असो बरो सुसज्ज रस्तो दाखोवचो जाका प्रॉपर फुटपाथ आसा, प्रॉपर ड्रेनेज आसा, प्रॉपर स्ट्रीट लायट आसा, असो पणजेन एक 20 मिटर रस्तो दाखोवचो. 100 मिटर हांव म्हणिना, हांव 100 मिटर म्हणटा सर, पूण 20 मिटराचेर येता, 20 मिटर दाखोवचो जे म्हणतात आम्ही उदरगत केल्या म्हणून. पणजेचो मार्केट, पणजेचो मार्केट जो असा आसा न्ही, हो त्या टायमार म्हाका हे आसा अशोक नायक सरान आणि भाईन असे सांगितले की आम्ही कष्ट करून जोडून घरा पैसे व्हरतात, आम्ही पैसे खानात, आम्ही खावपाक जे वस्तू हाडटा ते मार्केटांतल्यान हाडटा, त्यो बऱ्या जाग्या वयल्यान हाडच्यो आणि बऱ्या जाग्यार हाडपा खातीर तो हायजीन असपाक जाय. ह्या खातीर आम्ही तो मार्केट पयलीचो मोडून नवो मार्केट बांधता आणि बांधून कितें जालें, अशोक नायक सरान तांच्यांनी माघार घेतली आणि ते परते इलेक्शनान गेले ना, राजकारणान गेले ना, ते लॉंग हाताच्या मनशांच्या हातान गेली. आणि आता सध्या पणजे मार्केटाची परिस्थिती अशी आहे की थंय 1600 कोटी रिकवरी आसा आणि ती जायना आणि ती केन्नाच जावची ना, कारण हे लोक त्याच लोकांक परत परत संधी देतात. ती रिकवरी करीत जाल्यार आमचे जे हाऊस टॅक्स 500% वाढयल्या, हांव 100% म्हणणं 500% म्हणटा, 500% वाढयल्या, 100 रुपयाचो टॅक्स 500 रुपयान करून दवरला, तो करपाचीचो गरज ना ते जर रिकवरी करीत जाल्यार. बरोबर. म्हाका एक सांगा की आता कसिनोज आसा, किरें तुमकां पणजेकरांक? हांव त्या मुद्द्यार येवपाचो आशिल्लो, म्हजो म्हाका तो मुद्दो सदांच खासता. आय रिमेंबर इन 2009 हांवें मनोहर भाईक एक सांगिल्लें की भाई आमकां पणजेंतल्यान भायर सरता आसतना सदांच सांता मोनिकाचो त्रास जाता, तूं कितें उलोवंक सोदता म्हणून सांता मोनिका आमचे तो ब्रिजार पावता, थंयसरले सगळो ट्रॅफीक ऑबस्ट्रक करता, थंयचो ट्रॅफीक जो ते सांता मोनिकाचे इन्जॉय करूंक येतात ते सगळो ट्रॅफीक ऑबस्ट्रक करता आनी तो लायनी ओल्ड सॅक्रेट मेरेन लागता. तंबल आपलो ताजेर आपलें काम चालू आसा, करया म्हणून भाईन ताजेर काम करून एक व्हडलो प्लॅटफॉर्म थंय घालून दिलो, पूण आतां तें सायडीक उरलें आनी सगळ्यांत मोठी समस्या निर्माण जाली म्हणटा ती कॅसिनोचो जो ट्रॅफीक येता थंय, जो पार्कींग करता, जो तांकां कोण ड्रॉपींग करूंक येता, तो सगळ्यांत सामको मोठो त्रास आनी ताजी लायन जी लागता ती पणजेच्या फेरी पॉयंटाचे भायर पावता, ताजो सामकोच उद्रेक जाल्लो आसा. ताजेर हांच्यांनी खरें काम करपाचें, म्हण ताजेर ते कोणूच काम करचें ना, कारण तांकां कांयच पडिल्लें ना. कसिनोचो त्रास असो पणजेकरांक म्हाका फायदो जाता, कारण खुबशीं शॉपाय चलता, खुबशीं हें चलता अशें आयकपाक आयलें. पॉयंट असो आसा पळय, म्हाका विचारशील, हांव म्हज्या सायडीन सांगता, आय एम नॉट ओपोजींग कॅजिनो, कॅजिनो कोणेंय चलोवचो आनी कोणेंय कसलो बिजनस करचो, पूण आतां हांव कसलो धंदो करता तातूंत दुसऱ्याक त्रास जावपाक दिवचो न्ही हाजी खबरदारी घेवपाचो, हाजेर ताजी खबरदारी घेतली वचना, हो सगळ्यांत मोठो प्रश्न आसा. आम्ही ट्रॅफीक चालकांक सांगून पळयलें की तांचे पार्किंगाचेर कोणाचोच कंट्रोल ना, ताज्या हातून सगळ्यांक त्रास जाता, ताजेर तुमी लक्ष घालात, ते सुद्दां सगळे उगी रावन पळयतात. पणजेची महानगरपालिका कॉर्पोरेशन सिटी ऑफ पणजी आणि आयज आम्ही एक मानेस्त आमच्या बरोबर असा. जेन्ना कॉर्पोरेशन सिटी ऑफ पणजे झाली त्यांनाचे सगळ्यांत पहिले मेयर अशोक नायक हांच्या बरोबर आम्ही असा. सर वेलकम टू द शो. सगळ्यांत पहिली तुम्ही पहिले मेयर आशिल्ले ह्या पणजे कॉर्पोरेशन सिटीचे, ते आयज पर्यंत तुम्ही आता पळयले, त्याच्या नंतर तुम्ही पॉलिटिक्सान ॲक्टीव नात, तुम्ही भायरूच सरले ते आणि केन्ना ॲक्टीव जावंक ना, रिझन कितें आशिल्ले भायर सरपाचे मेन म्हळ्यार? म्हाजो फस्ट टायम कंप्लीट होती, सेकेंड टायम हांव कॉन्टेस्ट करूं ना, जसो आमचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हाका फोर्स केल्लो, हांव म्हटलें नव्यांक संदी दिवपाक जाय, 5 वर्सां हांवें कंप्लीट नव्यांक संदी दिवपाक जाय, हांव परत परत इलेक्शन कॉन्टेस्ट करूं ना. दुसरें म्हाका हें येयलें की तूं नाल्यार तुजें चल्याक हाड म्हूण, हांवें फॅमिली हांव गेलो आनी म्हाजो फॅमिली मॅटर परत फॅमिली हाडली म्हणपाक लोकांक म्हणपाक ते चान्स दिवना म्हूण. सर म्हाका एक सांगा, तुमी आतां ल्हानाची व्हड जाताना सारकी पळयल्या महानगरपालिका, कितें चेंजीस दिश्टी पडटा, कितें जावपाक जाय आशिल्लें तें जावना किंवा जें बरें जालें चड किंवा कितें तुमकां एक्सपेक्टेड आसा, कितें दिसता? म्हाका अशें दिसता की डॅवलपमेंट जालें म्हूण जायना, तें मागीर सांबाळून दवरपाक जाय, मेंटेनन्स करपाक जाय, नाल्यार तें फुकट येता.
पणजी मार्केट झालं ते आमच्या टायमात झालं. आम्ही फोर्स केला परिवार म्हणजे मुख्यमंत्र्यांक आणि ते मार्केट म्हणून ते मार्केट मोडपाक येयले सामके मोडपाक येयले हय आणि ते मार्केट जावचे म्हणून आमची खूप इच्छा आणि मार्केट झाले. पण त्या मार्केटान अशी इतकी स्वच्छ मार्केट असे सुंदर मार्केट असे असे पणजे राजधानीचे म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्याचे टॉयलेट पासून इतले बरे टायल्स बी इतले बरे असले म्हणजे एक्सपेन्सिव्ह टॉयलेट टायल्स बी घातले आणि तसेच उरचे म्हणून ते मेंटेनन्स करून त्याप्रमाणे आम्ही तयारी केली. पण ते तसे ना आता ते मेंटेनन्स बिलकुल ना घाण झालं थंय आणि लोकांक बरे फिरू मेळचे भितर आणि जो मनीस येतात थंयसून भासून येतात ती वस्तू व्हरतात ती व्हरून घरांत अन्न शिजयता म्हणजे ते बरे हेल्थी हे असचे ते प्रयत्न आम्ही केले. पण ते आता थंय इतकी स्वच्छता ना आमच्या वडिलांनी हेले हेले आम्ही आदर्श धरून गेले आम्ही बरो आदर्श दवरलो तो आदर्श कोण पाळचो पाळचो अशी आमची इच्छा असा. आम्ही आज कोणाक दोष दिना त्यांच्यानी आम्ही आताय म्हणतात की त्यांच्यानी बरे काम करचे आमच्याकडून बरे करचे. सर म्हाका सांगा पणजे म्हणटकच खुबशे आता इश्यूज दिश्टी पडटा. आता हो ताका नाला म्हणटा बट तो क्रीक आशिल्लो ताजेर पहिली पासून कितें सोल्युशन बीन तेच आम्ही लहान असताना पहिला तो नाला थंय पहिली फ्रेश भरतेचे उदक येताले सुकतेचे वयताले नुसते लोक गेयताले फ्रेश सगळे बरें दिसताले उदक स्वच्छ असताले नितळ असताले ते आम्ही भुरगेपणान जे पयले आम्ही जल्माले हांगा म्हणून जाल्यार कितें जाता आमच्या टायमाक आमी मनोहर पर्रीकाराचे फाटल्यान लागले तो नालो जावचो म्हणून मनोहर पर्रीकार सगळे प्रयत्न केले 15 करोडाचो प्रोजेक्ट फायल थंय तयार आसलेली कांपाला लोकांक हाडून डेमॉन्स्ट्रेशन दिले कांपाला लोक आसले कांपाल तेवटेचे लोक बरे बरे लोक बरे कॉलेज शिकलेले लोक त्यांना हाडून थंय डेमॉन्स्ट्रेशन दिले पर्रीकारान आणि सगळे आमचं बॅड लक त्यांना जमीर गव्हर्नर असलो त्याने ते पर्रीकार सरकार उडले आणि तो प्रोजेक्ट थंयच पण पडलो. त्याच्या नंतर येणाऱ्यांनी कोणेच ताका प्रयत्न केला ना. सांतिनेज नालो क्लीन करप व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक ते हांगा पळय गुजराताक ते प्ले प्ले गेल्लो पळय सुराताक तसो प्ले हांगा येतलो सगळे लोक घाण संडास बिंडास वयता सोडल्या सगळे सुवेज जे आसा ती घाण असो प्ले घेतलो त्या ते आम्ही प्रयत्न केलो की तो जावचो म्हणून तो नालो स्वच्छ जावचो स्वच्छ उदक भितर येवचें भायर येवचें जावचें आणि स्वच्छ पणजेचे शहराकूय सुंदरताय लाभतली करीत जाले आणि ते व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही सकाळच्यान आता पणजे महानगरपालिकेन भोवता सध्याक जायते इशू लोकांचे जे आम्ही सकाळी उलयले आणि आता सध्याक किती लोकांचे किती म्हणणे असा लोकांची कारणी किती असा ते सगळे ऐकले आम्ही अँड एट लास्ट जो कन्क्लुजन भाग असा त्याच्याकडे आम्ही असा आमच्या बरोबर आमच्या प्रुडंटाचे चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि सिनियर रिपोर्टर महेश गाडी असा. लौकिक तुवें पहिले असतले उदळच्यान जायते लोकांनी जे आम्ही सकाळी पॉईंट उलयलेले ताजेरूच ताज्या भोवतीच सगळे पॉईंट असा जे लोकांचे खरेच प्रॉब्लेम असा किरे किरे मेजर प्रॉब्लेम दिश्टी पडले तुका आणि किद्या खातीर अजून ते सॉल्व जायना. ओके सचिन इशू आम्ही सकाळी जेव्हा प्रोग्रामाक सुरुवात करता असताना आम्ही जे हायलाईट केले तेच लोकांकडल्यान आमकां रिटर्न आयको येवपाक लागले. तो पार्किंग इशू जावं तो नाल्याचो इशू जावं गार्बेज बरेच प्रमाणान तेंच्यांनी हँडल करपाक लागले सीसीपी पण स्वयंपूर्ण अशी जावना त्यांचा स्वतःचो प्लांट असो फूल फ्लेज ना दुसऱ्याचे जे डिपेंड आहात सो मदीं मदीं तोवूय इशू जाता. बाकी सगळे पणजेचे इशू आम्ही जे म्हणटाले स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मेळ पण स्मार्टनेस खंय येयल्लो दिसना हे सगळे इशू आम्ही सकाळी उलयले तेच आमकां लोकांकडल्यान आयकपाक मेळ्ळे खंय तर मार्केटाचो इशू आहा खंय गाडेवाल्यांचो इशू आहा हेच इशू. आणि दुसरी गजाल हे इशू न्हू आम्ही फाटली कितलीशी वर्सां आम्ही म्हटलेले तुमकां सकाळी की कितलीशी वर्सां आम्ही हेच इशू पळयता आणि तेच इशू आयजू आमकां हे 2021 पळोवपाक मेळटा. दुसरी गजाल हांगसर जे लिडर्स जावन गेले थोडे 20 वर्सां आमदार असले त्याच्या उपरांत थोडे आणि 2-4 वर्सां आमदार असले आता नवीन आमदार येयले तेंच्यांनी पणजेचो डेव्हलपमेंट जावचो म्हणून एक पार्टीतल्यान रुलींग पार्टीन शिफ्ट जाल्या. पण जो डेव्हलपमेंट पणजेन दिसपाक जाय पणजे आम्ही जसे सकाळी म्हटलेले पणजे डेव्हलपमेंट करतलो जाल्यार बाकीच्या मागासलेल्या वाठारा भशेन जावंक शकना हांगसर एक वेगळे तरेचो डेव्हलपमेंट जाय. पणजी पणजी कंजेस्टेड आहा कंजेस्टेड एरियेन तूं जेन्ना डेव्हलपमेंट करता तेन्ना एक वेगळे पद्दतीन विचार करचो पडटा. हांगसर हॅरिटेज बिल्डींग आहा तेजो विचार करचो पडटा जागो ना हांगसर नवें कितें उबारतलो जाल्यार हेतूंतल्यान जो स्मार्टली डेव्हलपमेंट जावपाक जाय तो खंय दिसना. दुसरें कमी पडटा खंय काय म्हटलें कमी पडटा सीसीपी आमी सीसीपीची म्युनिसिपाल्टीची सीसीपी केली कॉपरेशन केले पॉप्युलेशना प्रमाणे आणि कॉपरेशन केले म्हणजे पहिली म्हटल्या सारखेच त्यांनी स्वतःचे खुस्तार सगळे आपले येणावळांनी खर्च सांभाळपाक ॲडजस्ट करपाक त्यांना कळपाक जाय. सीसीपीची आयची परिस्थिती पहिली 1-2 वर्सां फाटी त्यांचं रेव्हेन्यू वो 60 कोटी मेरेन तेकतालो 60 कोटी म्हटल्या 30 वार्ड जर आम्ही धरले तर प्रत्येक वार्डात 2 कोटी रेव्हेन्यू काउंट करून घातलो जाल्यार 2 कोटीचो रेव्हेन्यू घेऊन तू वार्डाचं डेव्हलपमेंट वर्षाक करपाक शकना. आणि कोविड टायमात तर तो 40 कोटीपर्यंत देवलो म्हणजे 1.25 कोटी एका वार्डाक पडटा असो हो रेव्हेन्यू घेऊन तू
पणजे सारख्या सिटीचं डेव्हलपमेंट करपाक शकना. ते सी सी बीचे स्वतःचे ऑफिस आहात, स्वतःचे कितलेशे कामगार आहात, स्वतः काउन्सिलरांक पगार घालपाक जाय, ते गार्बेज हँडल करपी कामगार, ते गटारां साफ करपी कामगार, बाकीचो क्लॅरिकल स्टाफ, ह्यो सगळ्यो गजाली सी सी पीक समाजा वाटा तिंकां पगार घालचो पडटा, तितून तिंकां पे लागता सगळो. हे सगळे ॲडजस्ट करून सी सी पी कडेन डेव्हलपमेंट करपा खातीर कितें उरता अशें म्हाका दिसना. तितून तेंचो रेवेन्यू पेंडींग रेवेन्यू खुबश्यो रिकवरीज आसता, खुबसो टॅक्स कलेक्ट जायना. हो जेन्ना स्वतःची येणावळूच सारखी ना, जेन्ना तूं आपले नगराचो आपल्या सिटीचो डेव्हलपमेंट करपाक शकना, हो आमकां इशू दिसून येयलो. महेश, म्हाका सांग, खुबशे आतां आमी पळयता उदळच्यान की खुबशे इशूज लोकां कडल्यानूच कळटा, आनी ज्यो गोश्टी आमी सकाळीं उलयताले तेज्या भोवती, जशें हांवें म्हटलें तशें, पार्कींग म्हणा किंवां पार्कींगे खातीर दुसऱ्यांक शॉपवाल्यांक जावपी प्रॉब्लम्स म्हणा. महेश, तुका कितें जाणवलें, तूं जेन्ना उलयलो लोकां कडेन तुका कितें दिसलें? सांगपाचें म्हणजे आतां म्हज्या कलिकान सांगला लोकिकान तशें की सी सी पीचे आमी जेन्ना सकाळच्यान भोंवताले की आमकां अपेक्षा आशिल्ली कितें तरी लोकांक सोल्युशन्स मेळ्ळे आसतली, पूण तशी जाली ना. सगळे इशू म्हणटात ते लोकिकान सगळे टच केले आसा. तुवें बेजिकली पार्किंग सांगलो, आतां पे पार्किंग म्हणून इशू जो स्टार्ट केला जेन्ना सी सी पीन, पूण तशें कलेक्शन तशें सारकें जायना. दीस एक म्हणजे आमी पळयलें की पार्किंग जेन्ना बोर्ड लायले ते कोणी तरी तेंच्या सी सी पीचे कोण तरी एक आशिल्लो मेयर असो म्हणून हांव कोण तरी कॉर्पोरेटर आशिल्लो, ताच्या कोणा तरी सोयऱ्याक ते कॉन्ट्रॅक्ट मेळिल्ले आनी मागीर ते परतून बोर्ड काडपाक आयले. सो हे जो सगळो गोवर्नर जो सी सी पी पयली चलतालो त्या मार्केट स्कॅमाच्या टायमार, तोच गोणा हेच हे हातूनच चालू आसा. आणि दुसरे म्हणजे कसे आला, आता आम्ही पहिला की सध्या गोयात जे राजकीय पक्ष असतात ते पहिली कसे असले ऑपोजिशन, आणि जे आम्ही म्हणताले कोण तरी ऑपोजिशन राहिला आणि त्याच्या कोण तरी त्याच्या दुसरं राहिला, तसे आता ना. की आता सगळे सी सी पीन जर पळयत जाल्यार पॅनलाची बॅक पॅनल कोणी केला, कोणे असे पार्टी वायज तरी इलेक्शन जरी ना जाले तरी आमी पळयता की बावीस पॅनल आसा, पूण ताका कोण तरी भितरल्यान आनी कोणी सपोर्ट केला, तेंचे कँडिडेट डिफरंट जाता. सो लोकूय उलोवपाक भिवपाक लागले खुबशे की बाबा ह्योच इश्यूज आसा, ह्यो इश्यू आसल्या म्हणून आपूण सांगूंक शकना की हो पॅनल तो मनीस तो सॉल्व करतलो म्हणून. कित्याक आमी पळयला की बावीस पॅनल जे आमी म्हणटरी फाटली पंदरा वर्सां जाली तरी रुलिंगान आसा, आनी पूण जरी आमी पळयला की फाटली सी सी पी जरी आमदार जरी दुसऱ्या पार्टीचो आसलो तरी आतां आमी पळयला की सी सी पी आतां जी आहा ती रुलिंग आमदारा कडेच आसा, पूण तसो इश्यू सॉल्व जातलो हाची लोकांक अजिबात खात्री ना. कित्याक आतां जे टिकेट्स एकदां कितें दिला की केन्ना अशें आसता की जेन्ना सी सी पी वॉर्डान जेन्ना एक मनीस उबो रावता बॅक पॅनल जो बाय जो खंयच्या पार्टीचो आसा तेन्ना ताका तूं सपोर्ट करता की तेणें जर ह्या 5 वर्सां जर कामां केलीं ना, फुडल्या 5 वर्सांनी तो करचो ना म्हणून जर तेन्ना आमी त्या पॅनलाच्या मनशाक भायर उडयतले. ताचे आतां हे म्हणटा तो एक रेस्ट्रिक्शन लोकांचेर येयलो आसा, कित्याक तोच एक त्याच पॅनलांतल्यान येयला ना तर दुसऱ्या पॅनलांतल्यान खंय तरी पार्टी बदलल्या कारणान हो चेंजीस आमी खूब लोकां मदीं उलोवपाक मेळ्ळा. दुसरे म्हणजे सी सी पीचे वोटर्स जे आशिल्ले पारंपरीक, हांव खुबशे पर्मनंट वर्करांक वोटरां कडेन उलयला, तांचें म्हणणें आसा की पयलीं जे सी सी पी इलेक्शन जातालीं जावं आनी इवन विधानसभा इलेक्शन जातालें तेन्ना बेजीक इश्यू आसताले, तशें ते वोट करताले, पूण हालींच्या वर्सांनी ते जालें ना, डायल्यूट जावपाक लागले. कित्याक सांग, आतां आमी जशी पणजी सिटी वाडटा तशें भायर म्हणजे जे लोक येतात रेजिडंट येतात, जे हांगले रेजिडंट आशिल्ले ते वाजयले थोडेशे पणजेन रावपाक की पार्कींग इश्यूज जावं आनी कितें, सो तांच्यांनी सायडीक खंय तरी एरियाज घेतल्या नाजाल्यार एक तर सी सी पी भायर सोडून गेलेले आसात. सो ते आतां सी सी पी वोटर राविले ना, आनी जे कोण आतां वोटर जे सी सी पी आहा ते आयदर ते कोण हांगा कामाक गेल्यात, हांगा थोडेशे ते रावन तेंच्यांनी ती वोटींग कार्ड्स घेतल्या. सो बेसिकली लोक इशू आतां पणजेचे प्रमाण सुटप करना सुटप हे फाट जातले हाची म्हाका खुबशी गॅरंटी. एक गोष्ट म्हाका महेश, आतां आमी उदकाच्यान म्हणटा की पार्किंग इशू आसा, हे इशू म्हाका दिसता नॉर्मली गव्हर्मेंट ऑफिसीस आसा, आणि ज्यो फाटल्या दिसांनी चलतले जेन्ना पर्रीकर जेन्ना आशिल्ले तेन्ना सुद्धा म्हणटाले की गव्हर्मेंट ऑफिसीस शिफ्ट करुया दुसऱ्या जाग्यार, हो सॉल्व जातलो जर गव्हर्मेंट ऑफिसीस शिफ्ट जायत जाल्यार? कांय प्रमाणान सॉल्व जावं शकता म्हणटा सचीन, पूण कशें आहा आमी आतां पळयलां की कोविडाचे निमित्त सरकाराक आयिल्ले आसा, सो गव्हर्मेंट बिल्डींग न्यू बांदतलो, इन्फ्रास्ट्रक्चर बांदतलो आतां कितली वर्सां ताचेर आसा डिपेंड. दुसरें म्हणजे आमी पळयलां की पयलींचे जे हे आशिल्ले संरक्षण मंत्री आनी पयलींचे आमदार पणजेचो, तांच्यांनी एक बरो प्रोजेक्ट केल्लो कुजीराची सुलां तांच्यांनी भायर काडिल्ली, जेणे करून पणजेन जे कंजेशन पार्कींग जाता जावं तो ज्या टायमार रश जाता ती कमी जावची म्हणून, पण तितलो पार्कींग इश्यू सॉल्व जाला ना. कित्याक आतां कसिनोचो इश्यूज आमी पळयला, कसिनोचे जे पार्कींग आमी जे पळयतात जे गाडयो भायर लायतात तांकां जर आमी डेडिकेटेड बिल्डींग दिलेली आसा म्हणजे सरकारान अशें म्हटल्या, पूण ते आतां जाय तशें पार्कींग जायना, ते आपणाक थंय टुरिस्टांक उबे करतात मागीर तेंच्या फाटसून बाकीची गाडी लागतात. सो बेजिकली तेंचो टायमींग आनी जो आसता तो गव्हर्मेंट ऑफिसर सुटपाचो टायमींग ऑलमोस्ट सारको जाता. सो बेजिकली हो इश्यूज जातलो सॉल्व, पूण जो मेरेन गव्हर्मेंट इन्फ्रास्ट्रक्चर भायर डेव्हलप जायना आनी जो मेरेन सरकार ही सगळीं बिल्डींग काडपाक भायर पावना तो मेरेन तरी हो इशू पार्कींग कंजेक्शन हो इशू चडसो पणजेन रावतलो. सेकेंडींग पे पार्कींग जरी आमी सांगले तरी कशें आतां सी सी पी भितर खुबशी अशी शॉप्स आसा ती खुबशे लोकांची पणजेकारांची आसा, सो तांच्या गिरायकांक तूं पे पार्कींग म्हणून लायतलो तेन्ना तांकां गिरायक जायना, तांचो प्रॉब्लम जाता. इवन रेजिडंटांक आमी जरी सांगले की तांकां पार्कींग ना, बट 18 जून रोडार आमी पळयत जाल्यार तांकां लोकांचो पार्कींग इशू जातात. सो ते लोक म्हणटा की आमी सी सी पीचे म्हणटा ते फीज दिवपाची, पूण ते तशें म्हणजे परतून आमकां तुमी पे पार्कींग लायता कशें जातलें काय म्हणून.
सो हे बेजीक इश्यू लोक उलयला आमच्याकडे. आणि थोड्या जणांना दिसतं की रेझिडंट ज्यांना त्यांना पे पार्किंग असतो नाही म्हणून, पण चढशी शॉपा ही रोड लाईनिकूच असा आणि थंच त्यांचे बिल्डिंग्स असतात, थंय तरी ते राहतात. सो बेसिकली पे पार्किंग जाऊन जर इश्यू सॉल्व काय प्रमाणात जरी झाला तरी सॉल्व तितल्या प्रमाणात जातो जो आम्ही चित्ता की आमका गाडी दिसेल. लौकिक आम्ही स्मार्ट सिटीचे उलयले बदलच्यान आणि पणजे त्या हिशोबान स्मार्ट सिटी करपा खातीर खूप ॲडवांटेज असा, कारण हेरिटेज जी साईड असा फोंतेनीज किंवा कोर्तीतलो भाग सोडलो जाल्यार जो मार्केट साईड असा तितूर काय प्रमाणात असे रोड्स म्हणजे पॅरल रोड्स असा 18 जून रोडचे पॅरल बाकीचे रोड्स आमकां दिश्टी पडटा. सो स्मार्ट सिटीचे हे काम जर सारखेच म्हणजे फूल इंटेन्शनान आणि हितूर सुरू केले जाल्यार किती दिसतं कितले बेगीन जावपाक शकता आणि कितले बेगीन हे प्रॉब्लेम सॉल्व जावपाक शकता? ओके, सचिन पयलीं स्मार्ट सिटी करता आसतना म्हणून इमेजीन पणजी म्हणून एक कॅम्पेन स्टार्ट केली आणि इमेजीन पणजींतल्यान लोकां कडल्यान सजेशनां घेतलेली. आतां कितली लोकां कडली सजेशनां इम्प्लिमेंट केल्या पयली ती पळोवचे पडटली, कित्याक जे आमी प्रोजेक्ट आतां RTIतल्यान काडून पळयता, जे प्रोजेक्ट हातान घेतल्या तितूंतल्यान एकदम पणजी स्मार्ट जावपाक शकना. तूं खंय तरी टायल्स घातले, खंय तरी पेवर्स घातले, खंय तरी मोर असो स्टेप्सांचेर दिसता तो घातलो, तितूंतल्यान फक्त ब्युटिफिकेशन बरें जाता, पण ज्या पद्दतीन सिटी स्मार्ट जावं जाय ती दिसना. दुसरें आमी डेवलपमेंट म्हणटा आसतना ऑफिसां हांगासरल्यान भायर व्हर जाय म्हटल्यार कंजस्टेड जाता म्हणून, आनी स्मार्ट सिटी असता ती तशी कंजस्टेड दवरपाक जाय, म्हणजे सगळेच कंजेशन झाले जाल्यार ताका आणि फुडें प्रॉब्लेम असता न्ही. पण सगळी ऑफिसां भायर काढली ताका आणि एक वेगळो दिसा, एक खंयचो समज लोक एक दीस लीव काढून आपले एक चार ऑफिसां पूण आपली चार ऑफिसांतली कामां करतलो म्हणटा जाल्यार ताका चार कडेन वेगळ्यावेगळ्या पॉयंटाचेर वचपाक पडपाक जायना. दुसरी एक गजाल ऑफिसां भायर काडपाचें जाता कंजेशन हें करतलो जाल्यार स्वताच्यो गोवर्मेंटा कडेन स्वताच्यो अश्यो बऱ्यो बिल्डिंगो ना, ज्यो ओल्ड बिल्डिंगो गोवर्मेंटाच्या ताब्यान ना त्यो मोडपाक पावले, त्यो रिकन्स्ट्रक्शनाक घेवपाक जाय. नाजाल्यार गोवर्मेंटाक दुसरो ऑप्शन येता खंय पाट्यार सारक्या एरियेनी प्रायवेट बिल्डिंगांनी कोट्यांनी रुपयाचे भाडे देऊन आपली ऑफिसां हें करचीं पडटा, थंय गोवर्मेंटाक खुबशे पयशे हें करचे पडटा. स्मार्ट सिटी प्लॅन करतना म्हाका दिसता आयच्या दिसाक परत एकदां लोकां कडेन वचपाची गरज आसा आनी तिंका खंयच्या पद्दतीन स्मार्ट सिटी जाल्ली जाय हें समजून घेवपाची गरज आसा. फक्त खंय फक्त कॅमेरा घालून एक 200 कोटी कॅमेरा घालपाचेरूच मोडलें आनी एक सर्वेलन्स तयार करपाची सिटीन मोडलो, तशें पणजेंतले आमी सर्वेलन्स जाय पडटा क्रायम क्रिमिनल एक्टिविटी चड जावच्यो म्हणून हे सगळ्यो गजाली. पणजेंतले तशें क्रिमिनल एक्टिविटी चड ना 200 कोटी कॅमेराचेर मोडपाक. दुसरे अंडरग्राउंड क्लेबलिंग करपाक ते पावर डिपार्टमेंटाचे काम, ते पावर डिपार्टमेंटान स्वता करपाक जाय, ते स्मार्ट सिटीतल्यान करपाची गरज ना. खंय तरी उदक सप्लाय सारखे जाय ते उदक पंपिंग स्टेशन आलतीन करपाक जाय ते पयशे स्मार्ट सिटीतल्यान मोडपाची गरज ना, ते PWDच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटान करपाक जाय. म्हणजे हो जो पयसो स्मार्ट सिटी खातीर आहा तो वेगळे तरेन मोडपाची गरज आनी ताका लोकांक म्हणजे बारीक बारीक गजाली पळयल्यो ना. आमी जर आतां म्हाका एक जुंता जातले की ऑफिसान वचपाक जाय, बस स्टँडा बशीन येयलो, बस स्टँडान बस घेतली, म्हाका मार्केटान देंवचे पडटा आनी सुमार 1/2 किलोमिटर चलत वयचें पडटा, नाजाल्यार रिक्षेक भाडें दिवचें पडटा. रिक्षेचें भाडें तुमकां खंयची खबर आहा, फाटल्यान चार्ट लायिल्लो आहा तो रिक्षेकार फॉलो करना, ताच्या चार्टा पेक्षा डबल रेट आसता. ते एक वेगळे प्रकारची ट्राफीक अरेंजमेंट, म्हणजे तू शॉपा पर्यंत तू त्या ऑफिसा पर्यंत पावतलो भितर सिटीन, अशा प्रकारची ट्राफीक अरेंजमेंट. हांगासरल्यान फुडें बीच आहा, टुरिजम म्हणजे पर्यटन स्थळ बीच आहा, तेवढेन दोना पावला जेटी आहा, हे सगळे लक्षात घेवन एक वेगळे प्रकारचे डेवलपमेंट हांगासर स्मार्ट सिटीतल्यान जावपाक जाय. पण हांगासर एक वेगळोच डेवलपमेंट आमी पळयता स्मार्ट सिटी. म्हाका दिसता खूब बरें पॉयंट आसा हे आनी एक गोष्ट नक्की की पणजेन रावपी जे नीज पणजेकार म्हणू शकता हे तांच्या खातीर इलेक्शन जरी आसले जाल्यार सकाळीं फुडें कितल्याशाच हजारांनी लोक ऑफिसांनी प्रायवेट ऑफिसांनी गव्हर्मेंट ऑफिसांनी आपल्या कामा धंद्या खातीर हांगासर येतात. नो डाऊट पणजेकारांचो सारको हक्क आसा, पणजेकारांक जे प्रॉब्लम्स दिसता ते सॉल्व जावपाकूच जाय. जशें आमच्या गांवांत आमकां जे प्रॉब्लम दिसता सॉल्व जावपाक जाय आमच्या खातीर, ते पणजेकारांचे प्रॉब्लम सॉल्व जावपाक जाय. त्या खातीर ह्या इलेक्शनाक म्हाका दिसता लोक नक्की वोट करतले. इश्यूज जशे परत एकदां सकाळीं सांगलेले ते त्या भशेन पार्किंग, गार्बेज, मार्केट, मार्केटाची दशाय तुमी पळयल्या आसतली, फीश मार्केट, मळा मार्केट किंवा पे पार्किंग, ह्यो सगळ्यो गोश्टी ट्राफीक धरून सगळ्यो गोष्टी ह्यो समस्या आसा. आतां त्यो केन्ना सॉल्व जातल्यो काय फक्त परत फाव परत जेन्ना व्हडलें इलेक्शन येतलें म्हणजे असेंब्लीचें इलेक्शन येतलें तेन्ना परत हेच आमकां प्रॉब्लम दिश्टी पडटले काय? एक गोश्ट म्हाका दिसता ही स्किप जालो आमचो म्हणल्यार नाला. आमी क्रीक तो आमी नाला म्हणटा बट पेंजीम क्रीक ताजेर काय अजून उलयल्लें आमी कोणूच ना, कितें आसा एक्चुली ताजेर? गूड क्वेश्चन सचिन. एक म्हणजे नालाचो इश्यू एक्चुली न्ही बेजिकली कशें आसा, आमी CCPच्या टायमार घेता. बट आतां हांव तुका शुअर सांगता, जेन्ना पणजेचें इलेक्शन येतलें पळय तेन्ना हांव शुअर सांगता मॅनिफेस्टोचेर आसतलो. तो मॅनिफेस्टोचेरूय आसता प्लस CCP इलेक्शनाकूय आसता. सो आतां एक्चुली पळोवंक गेल्यार तेन्ना तरी आमी म्हणू शकतात की BJP बॅक पॅनल नाशिल्लें,
हे फाट कोविड आयो हे निमी सांगू शकतात ते. कित्याक आम्ही पहिले कसिनोचो इश्यू तो सी सी पी इलेक्शना टायमारूय असा एज अ पार्कींग म्हणून आणि इलेक्शना टायमार तो एज अ कसिनो हांगा हाडला आणि वाडलाली. पण मागीर जसे आम्ही पहिले की स्टेटमेंट कशी चेंज जात रावले कशी कशी युटर्न झाले. सो नालाचो इश्यू हांव आता खुबशे लोकांकडे उलयलो पण लोकांनी म्हाका दिसता तो इश्यू सोडला जाल्यार म्हाका उगडास ना ना अशें सांगचें अशें दिसता. कित्याक लोक म्हणटा नाला जो इशू नाला इशू इट हॅज समथींग डिफरंट कनेक्शन्स की ते खंय तरी एका जाग्यार पुरला ते थंयचे फ्लश पडना थंयच्यान जर खणलेले जाल्यार जावपाचे. आमी पयले की फाटल्या टायमार फाटले जे आमदार आशिल्ले सिद्धार्थ तेंचे इन्स्पेक्शन बीन केल्ले ते आयनोसा कडेन ताज्या उपरांत काय जालें ना. पूण नालाचो इशू आमी इवन फाटल्या सी सी पी इलेक्शनाक फाटले ते सांगता आतां जेन्ना 5 वर्सां पयलीं बाबूश बॅग पॅनलान एक बरो एक प्रोजेक्ट करून दाखयल्लो आपल्या मॅनिफेस्टोचे तेंच्यानी सेम डिझाईन तो त्यांच्यानी इलेक्शनाकूय दाखयलो बाय पोलाक. पण ते आयज म्हणतात ते बी जे पीन आसात त्यांच्यानी पार्टी बदलली पण नाला असा तसा असा नाला म्हणपाक लागले लोक. आता नाला म्हणतात तेका बट एक्च्युली इतलो सुंदर क्रीक असा तातूंतल्यान वड्यांनी ट्रॅव्हल करताले पयलींच्या काळात लोक जसे सामान हाडपाक व्हरपाक मार्केटान येवपाक. बट इतलो सुंदर एक क्रीक असा तो जो आता सध्या तुमकां नाला कसो दिश्टी पडटा तो बट तो फुडल्या इलेक्शनाक परत एकदा जसे म्हळें की परत एकदा मॅनिफेस्टोचेर आसतलो. सो ह्यो आशिल्ली आयची कार्यावळ जी महानगरपालिकेचेर आशिल्ली आणि नगर गोंय ह्या कार्यावळी पहिलो फेज. आणिक दोन फक्त आमचे उरल्या त्यो म्हळ्यार नगरपालिका केपे आणि मडगाव. सो ह्यो दोनूय हे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही तुमच्या फुड्यान घेऊन येतले. पण सध्या पहिल्या फेजीन जेन्ना हे आयज आम्ही सोपयता काय वरां भितर थोडेच वरां उरले आणि ताज्या नंतर इलेक्शन जातले अँड सगळ्यांचे जे रिझल्ट जो जातलो तेन्नाच कळटले की बाबा कोणी कोणाक कोल दिला तो खंयच्या दिशेन कोल पावला तो. बट सध्या तरी आम्ही म्हणपाक सोदता थँक्यू टाटा बाय बाय देव बरें करूं महेश देव बरें करूं लौकीक आयज टायम दिलो म्हणून थँक्यू वेरी मच.